या ठिकाणी कमीत कमी 50-60 घरं आहेत आणि तिथे लोक गाड्या जाण्या येण्याचे हे असतात. पण घो रोड करताना हायवे जा चालू असताना या ठिकाणी म्हणजे तसं पूल बांधून देतात, लक्ष रोड करून देतात. पण सांगितलं अजून तो हे ना मागच्या वेळी परत त्यांना हे केलं तेव्हा तर विचारलं म्हटलं काय असतं, तर त्यांच्यानी अजून काय लक्ष घातलं नाही आणि त्या लोकांची आता गैरसोय होत आहे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातो आहे. जाणून म्हणून सांगितलं जातं आम्ही ते करतो आम्ही ते करतो आणि अजून तर झालं नाही म्हणून ही वाईट वाटतं. आता हे डायव्हर्शन केल्यापासून थोडा वाद सारखं एक अभ्यास कसा मिळता प्रॅक्टिस कशी मिळटा की हांगासून वयर काढतो रोखडीत आमकां फुडलो हायवे मेळटा हांगासून गाडी वयर काढपाक मेळटा. आतां सध्या जर मेळना फाल्यांची जर ट्रॅफीक चड जाली तर ह्या रोडासून आमकां वयर सरपाकच मेळचें ना. हांगासून आमकां दुसरो आनी बाबा दुसरो रोड आसा जाल्यार तेय रोड ना म्हणून गव्हर्नमेंटान कितें तरी आतां आमचो बाबू हांगा येता आमकां सांगता आश्वासनां दिता व्हडली व्हडली आपूण आसतना तुमकां कितें भंय हा काय म्हणटा तो तुमी आपूण करत घेता म्हणटा तो तरेंच गव्हर्नमेंटान म्हणून पयलो आमचो BW मिनिस्टर सुद्दां येवन गेलो तेणें पळत घालो पण तेजेर कांय तेजें हें केलें ना फक्त पयल्यान गेलेत ते आनी हें जर आमकां जर मेळना जाल्यार आमी तेंकां वोट दिवचे ना भायर सरचे ना आमी कोण आमचो ते सर्वीस रोड जायना न्हू जाल्यार आमी वोटींग करचे ना. सर्वीस रोड केल्या उपरांत तुम्ही वोट घालतले अशी घालतले ना कोण घालचे ना सांगता. सर्वीस रोडाचे इम्पॉर्टंट कित्याक फाल्यां हांगा तर डिवायडर वगैरे बीन बसयतले आमकां वळपाक कांय चान्स ना मागीर कळ्ळें कित्याक आमी सगळें आमकां मागीर आनी होम ह्या शिवाय आनी दुसरो आमकां ऑप्शन कांयच ना वळपाक येवपाक तेन्ना कळकळीची विनंती की तुमी हे तुमी आमचे मनार घेवन मातशें बेगीन करचें म्हणून. सर्वीस रोड सगळ्यात इम्पॉर्टंट. सर्वीस रोडच्या होवच्या अगोदर जो रोड होतो का नाही सर त्यावेळी वर्षाक 50-60 ॲक्सिडंट व्हायचे हय सर आणि त्याच्यामुळे आता जर जो सर्व्हिस रोड जर नाही हे केल्यान की नाही सर्व्हिस रोड गव्हर्नमेंटा सेंटर गोवन सँक्शन झालेलो असा त्यामुळे सर्व्हिस रोड कोणत्याही पण आमकां सर्व्हिस रोड जर नाही मिळाला तर आमकां सगळ्या ह्या वाड्यातल्या या बाजून सगळी जर 1000 घरं असत 2000 लोक सगळे या बाजून येतात सगळी शाळेतली मुलं ग्रामस्थ जाणते सगळे हो हायवे क्रॉस करताना सगळं प्रॉब्लेम होता आणि प्रॉब्लेम झाल्यानंतर सगळी हो एक क्रिटिकल प्रॉब्लेम होतो सगळ्यात. त्याच्यामुळे आमची एक सगळ्यांची ग्रामस्थांची मागणी हा की पहिलं सर्व्हिस रोड नाहीतर नो व्होटिंग नो सर्व्हिस रोड नो व्होटिंग. व आमचा स्थानिक हांगासरलो आमदार आहा पळय हेणी पयली जाणून घेवचे सर्व्हिसींग रोड काय सर्व्हिस रोड तो तेका अजून खबर ना सर्व्हिस रोड काय सर्व्हिसींग रोड तो तेन्ना फाटी तेणी म्हटला कितें सर्व्हिसींग रोड म्हणून तेका सांगता हांव सर्व्हिस रोड हो हायवेचेर पळय तूं हांगासर पयलीं तुमी हो हांगासर लोकांक सर्व्हिस रोड दिवंक जाय आसलो आनी मागीर ते हायवे स्टार्ट करूंक जाय आसली आयज हे हांगासर ना ते लोकांक त्रास जातले इन फ्युचराक कित्याक हायवेसून तूं भितर सरोंक शकना. तेका लागोन म्हाजी इतली खंय खंयची विनंती आहा हांगासर म्हाका दिसता CM-न हें घालचें आनी हें जाता तितलें हें आमचे पेडणेकरांचे हे प्रॉब्लम सॉल्व करून दिवचे तेणी.